दूध पिऊन झालं सुना कामाला लागल्या सगळं झालं की आजी ढालजा घेऊन बसायची सगळं आवरून तिथे बसायची आणि मग बसता बसता आजीला थोडीशी झोप यायची डुलकी लागायची पण आजीची झोप मात्र सावध होती कुठं खट्ट झालं की आजी तट्ट जागी यायची इतकी त्याची झोप सावध होती कुठला आवाज आला की आजी लगेच उठून बसायची आणि मग गावातल्या बायका सगळ्या तिच्या गप्पा मारायला यायच्या आणि मग त्यांची कामं त्या करायच्या कोणी शेंगा फोडायचं कोणी भाजी निवडायचं अशी त्यांची कामं चालू असायची आजीची आता जपाची मान एक एक मणी ओढत ओढत आजीचं सगळीकडं लक्ष असायचं सुना काम करतायत का बघायची चार घरच्या चार सुना कामं तर करायलाच पाहिजे पण आजींनी मात्र प्रत्येक सुनेला काम शिकवलं होतं प्रत्येक सुनेला कामाची जबाबदारी टाकली एका सुनेनी भाकरी करायची एका सुनेनी भांडी घासायची एका सुनेनी धुणं धुवायचं अशी सुनांना कामं तिने वाटून दिली आणि ही कामं प्रत्येकीने केलीच पाहिजेत ह्याकडे मात्र तिचा कटाक्ष असायचा एखाद्या सुनेनं जर एक भाकरी येत नसती तर ती तिला शिकवायची भाकरी शिकवायची भाकरी कशी करायची ते दाखवायची पण शिकवून सुद्धा जर तिला भाकरी आली नाही आणि भाकरी करून करपली तर मात्र तिला लाखोली वाढली जायची आता लाखोली म्हणजे नुसता शब्दांचा भडीमार इतका शब्दांचा भडीमार करायचा की त्या सुनेला परत भाकरी आलीच पाहिजे असं प्रत्येक सुनेला तिने कामं सांगितली होती आणि ही सुना रोटेशन प्रमाणे कामं करत होती रोटेशन प्रमाणे म्हणजे आलटून पालटून ही कामं करायची आता आज मोठ्या सुनेनं जर भाकरी केल्या तर उद्या तिने धुणं धुवायचं एका सुनेनी आज भांडी घासली तर तिने उद्या भाकरी करायची असं सगळ्यांना कामं आजीने वाटून दिली होती लेखकाची थोरली सून होती घरामध्ये त्यामुळे तिला तर सगळी कामं करावीच लागायची भाकरी केल्या आल्या नाही तर आजीचे लाखोली तर असायचीच आणि चुलीमध्ये जर सरपण नीट जळलं नाही ओलं सरपण असेल तर चुलीमध्ये नीट जळत नव्हती मग काय घरातल्या गड्याची तर फजितीच तो इतका घाबरायचा की आता आजी काय बोलतील कारण स्वयंपाक झाला नाही तर आजी गड्याला राबू लागत म्हणून आजींचं सगळीकडे लक्ष असायचं मुलांचा स्वयंपाक झाला सुनांचा की मग मुलांना सगळ्यांना रांगेत बसवायचं मुलांची पंगत बसायची पंक्तीमध्ये आजी त्या मुलांच्या समोर बसायची आणि लेखकाची आई पण तिथे असायची आणि दुसरी लेखकाची चुलती म्हणजे काकू हे वाढायची आजीचा कटाक्ष असायचा प्रत्येक मुलगी जेवत आहे की नाही जेवलं तर आजी पाठीत धपाटा घालून त्या मुलाला खाऊ घालायची असं आजी असत आणि मग नंतर सगळ्या जेवणं वगैरे झाली सगळ्या सुनांची जेवणं झाली आवराआवर झाली की संध्याकाळचं काय नियोजन आहे कामाचं स्वयंपाकाचं हे आजी सगळ्यांना सांगायची आणि मग ढालजात येऊन बसायची ढालज म्हणजे खेड्यामध्ये मोठे मोठे वाडे असतात संरक्षक भिंत त्याला असायची वाडे हे दगडी वाडे असतात आणि आपण वाड्यातनं आतमध्ये गेलो की डाव्या किंवा उजव्या बाजूला पडवी असते पडवी म्हणजे येणाऱ्या जाणाऱ्याला बसायला जागा कोणी आलं की पटकन तिथं बसता येईल मग त्यांना तर पाणी गुळ पाणी द्यायचं अशी ती बसायची जागा त्याला ढालच म्हणतात आणि मग ते सगळी दुपारची कामं झाली आजींनी संध्याकाळचं कामाचं नियोजन सुनांना दिलं की सगळेजण आजी तिथे बसायचे गप्पा मारत बसायचे घरामध्ये सगळ्या बायकाच असायच्या पुरुष लोक तर शेतात असायचे कारण त्यांना सकाळीच शेतावर भाकरी पाठवली जायची करते पुरुष सगळे न्हारी करून दूध पिऊन शेतात जायचे मग घरामध्ये बायकाच असायचे यावेळी काय व्हायचं आजूबाजूच्या पण गावातल्या बायका ढालजात बसायला यायच्या गप्पा मारायला यायच्या मग याच्यामध्ये तळा सुना असायच्या कोणी आजीच्या बरोबरच्या तिच्या मैत्रिणी असायच्या ह्या सुना आजीशी मोकळपणे बोलायच्या कुणी सल्ला विचारायचा मार्गदर्शन आजी करत होती मग ह्या यांच्या गप्पा इतक्या रंगायच्या की त्या गप्पांच्या नादामध्ये सुना आपलं मन मोकळं आजीजवळ करायच्या सासूरवास काय होतो ते सांगायचे सासूरवास म्हणजे पूर्वी मुलींना सुनांना सासरी खूप जात असत मग तोंडे मारून बोललं जायचं कुचकं बोललं जायचं अहो वेळ प्रसंगी सुनांना मार पण खावा लागला असा हा सासूरवास काही बायका मग भाजी निवडायला यायच्या शेंगा फोडायला यायच्या वाकळ शिवायला आणायच्या वाकळ म्हणजे
पूर्वी स्त्रिया कॉटनच्या साड्या नेसत, आतासारखे सिल्क वगैरे असे प्रकार नव्हते, कॉटनच्या साड्या नेसत. आणि मग त्या साड्या जुन्या झाल्या की एकावर एक त्या साड्या शेव ठेवायच्या आणि मोठी सुई असते त्याला दाभण म्हणतात, त्या दाभणानी त्या साड्या एकावर एक ठेवून शिवायच्या आणि त्याला वापर म्हणतात. अशी वाक्य एकमेकीच्या ह्या बायका शिवत असायच्या. आणि मी कुठपर्यंत ह्या बायका बसायच्या, कडूस पडत होत. कडूस म्हणजे संध्याकाळ काळोख, इथपर्यंत ह्या बायका बसायच्या. सकाळी शेतात गेलेले पुरुष घरी येत, संध्याकाळचं काय नियोजन असायचं, किती वाजता काय असायचं, हे आपण पुढच्या भागात बघूया.